नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये घटक जो आहे विभाज्य आणि विभाजक यामधील उदाहरण संग्रह पस्तीस समजून घेणार आहोत बघा तो प्रश्न असा आहे खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा आता कोणकोणत्या जोड्या सहमूळ संख्यांच्या आहेत ते आता आपल्याला ठरवायचं आहे बघा पहिली जोडी आहे बावीस आणि चोवीस तर आपण आधी त्यांचे विभाजक शोधूयात बावीस बरोबर आणि चोवीस बरोबर विभाजक बघा तर सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांचे विभाजक एकच असतो एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात फक्त एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात आता बघ आपण बघूयात याला एकानी दोनानी चार नाही पाच नाही सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा आणि अकरा अकरा एक अकरा अकरा दोन बावीस आणि बावीस अशा प्रकारे आहेत बघा याचं एक दोन तीनाने पण जातो चाराने पण जातो सहाने पण जातो आठाने पण जातो त्यानंतर बाराने जातो आणि चोवीसने जातो तर अशा प्रकारे बघा या बावीस आणि चोवीस यांचं एक पण आहे विभाजक सामायिक दोन पण आहे म्हणजे फक्त यांचा विभाजी एक नाही तर दोन सामाजिक विभा सामायिक विभाजक आहेत म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही का नाही कारण त्या दोघांचा सामायिक विभाजक एक नसून आणि अजून दोन सुद्धा आहेत म्हणजे यांचे सामायिक विभाजक दोन आहेत म्हणून ही सामायिक सहमूळ संख्यांची जोडी नाही बरोबर त्यानंतर पुढचं आहे चौदा आणि एकवीस पुढची जोडी आहे चौदा आणि एकवीस बघूयात आता चौदा आणि एकवीस बघा एक एक दोन तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात आणि डायरेक्ट चौदा त्यानंतर एक तीनाच्या पाळ्यात आहे त्यानंतर साताच्या पाळ्यात आहे आणि त्यानंतर एकवीसच्या पाड्यात आहे तर अशा बघा यांचे सामायिक विभाग हो बघू एक आहे एक आहे इथं दोन आहे दोन नाही इथं तीन आहे तीन नाही, नाही, नाही। हा सात इथं आहे सात येत आहे म्हणजे यांचे एक व्यतिरिक्त दुसरे पण सामायिक विभाजक आहेत सामायिक विभाजक आहेत म्हणून ही सुद्धा समूळ संख्यांची जोडी नाही कारण एकपेक्षा जास्त यांचे काय आहेत सामायिक विभाजक आहेत म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी नाही त्यानंतर पुढचं आहे दहा आणि तेहतीस दहा आणि तेहतीस बघा एक दोन पाच दहा हे याचे काय आहेत विभाजक आहेत ते तिचे एक तीन अकरा आणि तेहतीस बघा या दोन्ही संख्यांचे सामायिक विभाजक फक्त एकच आहे म्हणून ही सह या दोन संख्या सहमूळ संख्या आहेत या काय आहेत सहमूळ संख्या आहेत कारण यांचं सामायिक विभाजक एकच आहे म्हणून ही जोडी सामायिक विभाजकाची सॉरी सहमूळ संख्यांची आहे त्यानंतर पुढचं आहे अकरा आणि तीस बघा बघूयात आपण एक 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 आणि एक अकरा अकरा एक दोन तीन पाच त्यानंतर दहा पंधरा आणि तीस बघा या दोन संख्यांचे सामायिक विभाजक सामायिक विभाजक एकच आहे बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर एक मूळ संख्या असेल तर ती जवळजवळ सहमूळ संख्यांची जोडी असतेच बरोबर दोन मूळ संख्यासुद्धा सहमूळ संख्यांची जोडी असते तरी इथं बघा एक मूळ संख्या आहे म्हणून ही काय सहमूळ संख्यां जोडी आहे ही सुद्धा दोन सहमूळ संख्या आहेत कारण यांचा सुद्धा सामायिक विभाजक एकच आहे त्यानंतर पाच आणि सात बघा या दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणून म्हणजे याचा अर्थ असा आहे ज्या मूळ संख्या असतात त्या काय असतात सहमूळ संख्या असतात त्यानंतर पंधरा आणि सोळा बघा एक तीन पाच आणि पंधरा एक दोन्ही भाग जातो चारानी जातो आठानी जातो आणि सोळाने जातो यांचा सामायिक विभाजक एकच आहे बघा दोघांचा दोन्ही गटात एकच आहे म्हणून या दोन्ही काय सहमूळ संख्या आहेत आणि याच्यावर लक्षात घ्या की दोन दोन क्रमवार संख्या ह्या काय असतात सहमूळ संख्या असतात लक्षात घ्यायच्या मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात क्रमवार संख्या सुद्धा सहमूळ संख्या असतात हे लक्षात घ्या त्यानंतर पन्नास बावन पन्नास बावन एकानी भाग जातो दोनानी पण जातो कारण शून्य स्थानी आहे तिनाने जात नाही चाराने जात नाही पाचाने जातो पाच दहा पन्नास सहाने नाही सातने नाही आठने नाही नऊने दहाने जातो दहानंतर नंतर पंचवीसने जातो आणि शेवटी पन्नासने भाग जातो बरोबर तर एकाला एकाने जातो दोनाने जात जातो बरोबर तिनाने जात नाही चाराने जातो कसं बघा चार एक चार एकूणला चार चक बारा म्हणजे तेर, तेर चोक बावन त्यानंतर चार पाचने जात नाही सहाने जात नाही सातान जात नाही आठाने नाही नवाने नाही दहाने पण नाही अकरा नाही बारा नाही तेराने तेर चोक बावन्न बरोबर त्यानंतर त्यानंतर डायरेक्ट सव्वीस जुने बावन्न हे का नाही सव्वीसने भाग जाईल आणि त्यानंतर बावन्नने भाग जातो बघा याच्यामध्ये सामायिक विभाजक बघा एक एक दोन दोन म्हणजे ह्या दोन्ही सहमूळ संख्यांच्या जो सहमूळ संख्या नाहीत कारण यांचा एक व्यतिरिक्त दुसरा सुद्धा सामायिक विभाजक आहे म्हणून ही संख्या बघा ही जोडी होती ही जोडी सुद्धा सहमूळ संख्यांची होती पन्नास आणि बावन्न नाही आता सतरा आणि अठरा बघा सतरा आणि अठरा आपण मग सांगितलं की क्रमवार संख्यांच्या जोड्या काय असतात स मूळ संख्या असतात तरी सुद्धा दाखवून बघूयात एक डायरेक्ट सतरा कारण ही मूळ संख्या आहे हिला दुसरी विभाजक नाही मूळ संख्या म्हणजे काय एक आणि तीच संख्या असणाऱ्या जे एक आणि तीस संख्याने ज्याला भाग जातो ती म्हणजे मूळ संख्या एक दोन तीन नऊ सॉरी सहा नऊ आणि अठरा हे याचिका आहेत या संख्येची वजत आहेत परंतु या दोघांचा सामायिक विभाजक एकच आहे म्हणजेच दोन क्रमवार संख्या जर असल्या तर त्या सहमूळ संख्या असतात तर अशा प्रकारे बघा येत या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत तर अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह पस्तीस व समजून घेतला आहे यानंतर आपण मूळ संख्या शोधण्याची पद्धत समजणार आहोत धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील थँक्यू फॉर वॉचिंग